नमस्कार। मस्त अशी थंडी सुरू झाली आणि आवळ्याचा सीझन सुरू झाला आहे। आमच्या झाडाला भरकच्चे आवळे लागलेत, तर आता मी आवळ्याच्या खूप साऱ्या रेसिपी शेअर करणार आहे। पहिले मी अगदी आंबट गोड, चविष्ट आणि वर्षभर टिकेल असं आवळ्याचं लोणचं दाखवणार आहे। आपण पहिले हे लोणचं बनवण्यासाठी 1/2 किलो आवळे घेऊत। हे आवळे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। हे आवळे आपण कुकरच्या भांड्यामध्ये शिफ्ट करूत आणि कुकरमध्ये आपण त्याची एक शिट्टी करून घेऊत। मी आवळे कधीच डायरेक्ट पाण्यामध्ये उकळत नाही, कारण पाण्यामध्ये त्याची सर्व पोषक द्रव्य ही निघून जातात। कुकरमध्ये आता आपण स्टँड ठेवूत आणि त्याच्यावर हे भांडं ठेवूत। म्हणजे कसं होईल की त्याच्या आतमध्ये पाणी शिरणार नाही आणि आपलं लोणचं खराब होणार नाही। एक शिट्टी केल्यावर आपण अशा प्रकारे आवळे उकडून घेतलेत। बघा, अशा प्रकारे आपण त्याच्या पाकळ्या अशा वेगळ्या वेगळ्या करू शकूत। अगदी सहज हाताने ह्या आपल्याला वेगळ्या करता येतील आणि यातल्या आपण बिया बाजूला करूत आणि पाकळ्या वेगळ्या करूत। असे सगळे आपण आवळे सोलून घेऊत। व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस हे खूप प्रमाणात असतात। कोणत्याही पदार्थाच्या स्वरूपात कोणत्याही प्रकारे आपण आवळा हा रोज सेवन केलाच पाहिजे। म्हणूनच मी तुम्हाला खूप साऱ्या रेसिपीज माझ्याच चॅनेलवर सांगणार आहे। तर हीच पहिली ही आपली चटपटीत लोणच्याची रेसिपी। आवळ्याचं चटपटीत आंबट गोड लोणचं बनवण्यासाठी आपल्याला खालील साहित्य लागणार आहे। 1/2 किलो उकडून पाकळी केलेले आवळे, 150 ग्रॅम गूळ, हळद 1 टीस्पून, 1 टेबलस्पून लाल तिखट, 4 टेबलस्पून तेल, बडीशेप 1 टीस्पून, जिरे 1 टीस्पून, 1/2 टीस्पून मिरे, 1 इंच दालचिनी, 1/2 टीस्पून लवंग आणि 1/2 टीस्पून मेथ्या, 1 टीस्पून हिंग आणि चवीपुरते मीठ। हे सर्व मसाले मी थोडेसे भाजून मग मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते। भाजल्यावर जर आपण मिक्सरमधून बारीक वाटले तर त्याची पूड ही छान बारीक होते। मिक्सरमध्ये मसाला बारीक करताना त्याच्यामध्ये आपण थोडेसे मीठ ॲड करू। गॅसवर आपण आता आवळा आणि गूळ एकत्र भाजून घेऊ। आता हे भाजून घेताना याला पाणी सुटतं। आपल्याला जर लोणचं टिकवायचं असेल वर्षभर तर हे जेव्हा आपण आवळे गुळामध्ये भाजतो तेव्हा ते छानपैकी टिकतो। आता ह्याच्यात छानपैकी असा रस सुटेल, गुळसुद्धा विरघळेल। आपला सगळा गूळ विरघळला आहे आणि आवळ्यामधलं जे पाणी असतं ते सुद्धा आता बाहेर यायला लागलंय। आवळ्याचा साईज सुद्धा छोटा झालाय। आता हे आपण असंच शिजवूत। अजून 5 मिनिटं तरी ह्याला शिजवायला लागते। बघा, आता आपल्या आवळ्याच्या फोडी या गुळामध्ये छान शिजल्यात आणि आपला जो पाक आहे हा सुद्धा आपला थोडासा असा घट्ट झालाय। आवळ्याच्या फोडींचा साईज सुद्धा थोडासा लहान झाला, त्यातलं पाणी बाहेर आलं आणि ते आटलं, त्याच्यामुळे हे खूप छान असं मिश्रण तयार झालंय। आता आपण गॅस बंद करू। हे तेल आपण कडकडीत गरम करू। हे आपलं तेल कडकडीत गरम झालेलं आहे। आता हे गरम झालेलं तेल आपण गॅस बंद करू। काय तो मसाला त्याच्यामध्ये आपण टाकू। 1 टीस्पून ह्याच्यात हळद टाकू आणि 1 चमचा म्हणजे टेबलस्पून तिखट टाकू। एक टीस्पून हिंग टाकू। बघा किती सुंदर आपला मसाला तयार झाला। आपण मसाल्यामध्ये मीठ टाकलं होतं ते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण मीठ अगदी थोडं टाकू। व्यवस्थित हलवून घेऊ, मिक्स करू। हे जे आपलं गूळ आणि आवळा शिजवलेलं मिश्रण आहे ह्याच्यामध्ये आपण मसाल्याचं तेल हे आपण मिक्स करू, ॲड करू। आपलं चटपटी
मस्त असं लोणचं तयार झालेलं आहे। हे लोणचं लहान मुलांना तर खूपच आवडतं। जर तुम्हाला अजून ह्याच्यात तिखट कमी टाकायचं असेल तर तुम्ही अजून ह्याच्यात तिखट कमी टाकू शकता। सगळ्या हे हेल्दी असं हे लोणचं तयार झाले, बघा तुम्ही बघू शकता। माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन नवीन रेसिपीसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा।